प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर अयोध्येत साकारत आहे. या मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी घरोघरी राम भक्त फिरणार आहेत. त्याकरिता अयोध्येतून आलेल्या अक्षतांचे वाटप करून निमंत्रण देण्यासाठी पनवेलमधील नैवेद्य सोसायटीमध्ये अक्षत कलशयात्रा गुरुवारी काढण्यात आली. यावेळी जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, सोसायटी अध्यक्ष स्वप्नील ठाकूर, सेक्रेटरी निखिल पेंडसे, खजिनदार राजेंद्र आठवडे, अमोल देशमुख यांच्यासह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.